कर्मश्री दुर्गादास रक्षक इनके स्मृति दिन के उपलक्ष्य में कर्मश्री दुर्गादास रक्षक सेवाव्रति पुरस्कार सम्मान समारोह का आयोजन शनिवार 20 अगस्त को नागपुर के श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह में किया गया है और इस समारोह में कर्मश्री दुर्गादास रक्षक सेवाव्रति सम्मान पुरस्कार समारोह के लिए डॉक्टर गिरीश गांधी इन्हें चुना गया है। साथ ही समारोह में कार्यक्रम की अध्यक्ष ज्येष्ठ गांधीवादी विचार मंच तथा सामाजिक कार्यकर्ता लीला चितड़े सहित अन्य लोग उपस्थित रहेंगे। इस बात की जानकारी ज्ञानेश्वर रक्षक इनके द्वारा दी गई। कर्मश्री दुर्गादास जी रक्षक हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सहवासात राहिले, त्यांचे स्नेही होते आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या विचाराचे ते प्रचारक होते आणि फार गरिबीतून संघर्ष करत त्यांनी नागपूर शहरामध्ये व्यवसाय निर्माण केले, एक यशस्वी उद्योजक म्हणून ते कार्यरत राहिले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या एका भजनाने तो एक असा हे होता की माझे बाबा म्हणजे दुर्गादासजी रक्षक हे गरिबीने त्रस्त होऊन आत्महत्या करायला निघाले होते आणि कोणीतरी म्हटलं की तुकडोजी महाराजांचं भजन आहे, ते काही भजनाचे दर्दी नव्हते किंवा भजन हा त्यांचा काही पहि नव्हता, पण म्हणाले आता आपल्याला मृत्यू कराय जायचं त्या आत्महत्याच करायचे आहेत, आपण कोण तुकडोजी महाराज आहे म्हणून ते तुकडोजी महाराजांच्या भजनात जाऊन बसले। त्यात त्यांनी महाराजांचे अनेक भजनं झाले ते त्यांच्या काही लक्षात नाही आलं, पण एक भजन त्याच्यातलं असं होतं, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, एक दिवस हत्तीवरी मिरवती त्या नवऱ्यापरी, एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, या एका भजनाने त्यांच्या मनावर परिणाम केला। ते तुकडोजी महाराजांना भेटले आणि म्हणाले की मला तुमचं पुस्तक घ्यायसाठी पैसे नाही आहे, तुम्ही मला हे भजन लिहून द्या। तुकडोजी महाराजांनी त्यांच्या हातावर एक पुस्तक ठेवलं आणि ए बी दिन जायगे म्हणजे असं सहज बोलता बोलता म्हणाले आणि मग या भजनाच्या प्रभावाने दुर्गादासजी रक्षक हे तुकडोजी महाराजांच्या विचाराकडे वळले आणि मग त्यांनी तुकडोजी महाराजांना पूजेत बसवलं नाही, तर त्यांचं जे जे विचार त्यांना त्यांनी आत्मसात केले ते आपल्या जीवनात उतरवायचा प्रयत्न केला, मग तो व्यवसाय असो व्यवहार असो किंवा सामाजिक कार्य असो। त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये त्यांचं जन्मगाव कळमेश्वरच्या बाजूला सेलू नावाचं, त्या ठिकाणी एका गाईच्या गोठ्यामध्ये अशा पडक्या गोठ्यामध्ये त्यांचा जन्म झाला। गरिबीची परिस्थिती कार्यक्रमाला लीलाताई चितळे ज्या वयोवृद्ध स्वातंत्र्यसेनानी आहे, गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा त्यांच्यावर प्रभाव आहे आणि त्या गांधीवादी म्हणून परिचित आहेत, आज 93 वर्षाचं वय आहे त्यांचं, त्यांच्या हस्ते गिरीश गांधींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। आणि भदंत संघरत्न मानके जे जपान आणि भारत या दोन राष्ट्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात ते प्रमुख अतिथी म्हणून राहणार आहेत आणि गिरीश गांधींच्या जीवनावर भाष्य करणार आहेत प्राध्यापक डॉक्टर मुनघाटे, प्रमोद मुनघाटे हे त्याच्यावर भाष्य करणार आहेत, भूमिका ज्ञानेश्वर रक्षक मांडणार आहेत। आणि मला असं वाटतं की तरुणांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, कारण पुरस्काराच्या मागचा उद्देश हा कोणाला तरी मोठे करणं नाही आहे, तर त्यानिमित्ताने चिंतन चर्चा मंथन या ठिकाणी व्हावं आणि गिरीशभाऊंच्या जीवनातून त्यांच्या जीवनात अनेक आलेल्या प्रसंगातून मला वाटतं की आजच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, हाच या पुरस्कारांपाठीमागचा माझा मुख्य उद्देश होता। मी विश्वस्त आहे कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती प्रतिष्ठानचा, त्या पाठीमागचा आमचा उद्देशच हा आहे की आणि या प्रतिष्ठानाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही कोणालाही असं बायोडेटा मागून त्यांचा निवड करत नाही, तर आमची टीम ही एक अभ्यास करते त्या व्यक्तिमत्वाचा आणि त्या व्यक्तिमत्वाच्या कार्याचा अभ्यास करून ती नावं ठरवतात। अशा प्रकारे गिरीश गांधींचं नाव हा या आमच्या समोर आलं आणि आज आम्ही त्यांना 20
ऑगस्टला हा पुरस्कार प्रदान करणार.